भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले का कहना है कि वे पार्टी को मजबूत करने और आगे बढ़ाने के लिए हर संभव प्रयास करेंगे। बावनकुले ने साफ साफ कह डाला कि वे सन्यासी नहीं हैं और जो भी भाजपा में आना चाहे उसका स्वागत है। कहा जा रहा है कि बावनकुले का यह इशारा कांग्रेस नेता बाला साहब थोरात को लेकर था। हालांकि बावनकुले ने ये भी स्पष्ट कर दिया कि उनकी पार्टी किसी को कोई ऑफर नहीं दे रही है, बल्कि जो आएंगे उनको उचित सम्मान दिया जाएगा। माननीय प्रधानमंत्री मोदी जी आणि राज्याचे नेते देवेंद्र जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातले कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताय ना, आम्ही तर काही संन्यासी आहोत का? आम्ही भारतीय जनता पार्टीचे सक्रिय काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आमचा पक्ष वाढवायचं काम आहे। त्यांचे घर मातीचे झाले आहे, त्या मातीच्या घरात कोणी राहायला तयार नाही, ते थोडासाही पाऊस आला का ते घर पडतात आणि लोक आमच्याकडे राहायला येतात, तर मग आम्ही त्यांना थोडी थांबवू शकणार आहे। आम्ही कोणाच्या घरी जाणार नाही, आम्ही कोणाला हे म्हणणार नाही आमच्या पक्षात या, पण भारतीय जनता पार्टीत जर कोणी आलं तर आम्ही त्यांचा प्रवेश करून त्यांना सन्मान देऊ। जो आज सन्मान त्यांचा त्या पक्षात आहे त्यापेक्षा जास्त सन्मान भाजपमध्ये मिळेल।